ओम श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोते हो, आपण मागल्या अध्यायामध्ये म्हणजेच अध्याय 18 आपण पाहिले की श्री दत्तात्रयांचे 11 गुरु हे आपल्या मातेला म्हणजेच अनुसयेला सांगत आहेत। तर आता राहिलेल्या 8 गुरूंबद्दल श्री दत्त हे आपल्या मातेला सांगत आहेत। तर या अध्यायामध्ये याची माहिती पाहू। श्री दत्त प्रबोध अध्याय 19 8 गुरु चंद्रान चकोराची जशी आतुरतेने वाट पाहू तशा आतुरतेने अनुसया श्री दत्तात्रयांपुढे काय सांगतो आहे याची वाट पाहत होती। तिची आतुरता पाहून दत्तात्रयांनी जराही विलंब न लावता पुढील भाग कथनाला सुरुवात केली। हे माते, नंतर मी मधुकरांना गुरु मानलं, त्याचे गुण मी तुला सांगतो। आता एक उपवनात फिरून मी अनेक प्रकारच्या अनेक तरांच्या फुलांवर बसून त्या मधुमधला फुलांमधला मधुरस ते गोळा करतात आणि स्वच्छंद वृत्तीने विहार करतात। एका फुलावर भुंगे पुष्कळ वेळ कधीच बसत नाही, त्यावर आसक्ती ठेवत नाही। दरवेळेस नवीन फूल, नवीन उपवन, वृक्ष, वेली, झाड, झुडपं अशी त्यांना काहीच कर्तव्य नसतं। कोणतीही फुलं कशी आहेत, कोणत्या जातीची आहेत त्याचा त्यांना स्वारस्य नसतं। प्रत्येक फुलामधला मत फक्त त्यांना महत्त्वाचा वाटतो। माते, मलाही भ्रमराप्रमाणे जे का जागी राहायला आवडत नाही। भिक्षाटनासाठी मला काही भ्रमंतीच करायला आवडते। आता माशी आणि मधमाशीचे गुण पाहू। प्रथम मधमाशा, त्या नानाविध लहान थोर वृक्षावर फिरतात, त्या वृक्षावरील फळांचा पानांचा रस शोषतात आणि तो रस्ता ठून ठेवण्यासाठी पोळं उभारतात। हजारोंच्या संख्येनं त्या घरकुलात राहतात आणि साठवलेला मध प्राणपणानं जपतात। कोणी पोळ्याला धक्का लावतोय असं वाटलं तर त्याच्यावर तुटून पडतात, दंश करून त्याला हैराण करतात, मधाच्या लोभापायी मरण पत्करतात। पण मध कोणालाही देत नाही, त्यांची वृत्ती दान करण्याची नाही। एखादा कंजूष मनुष्याप्रमाणे त्या असतात, पण त्यांचा अतिशय चांगला गुण म्हणजे त्या वृक्षवेलींशिवाय अन्य कोणाला कोणत्याही पदार्थाला स्पर्श देखील करत नाहीत। त्यांना गोडी वृक्षाशीच वाटते। मधमाशांचा मळाचा म्हणजे मेणाचाही अनेक प्रकारे उपयोग होतो, तसं ग्राममक्षिकांचं नाही। ग्राममक्षिका म्हणजे माशा। ह्या माशा कशावरही बसून तो पदार्थ उष्टवतात, मग ती पक्वान्न असोत, घरशेण असो किंवा विष्ठा असो, दोन्ही पदार्थ त्यांचा सारखेच। ते घेण्यासारखे वाटेल ते घ्यावे आणि घाणेरडे टाकून द्यावे असं त्यांच्या ठिकाणी काहीच नसतं। सगळे रस सारख्याच आवडीनं त्या ग्रहण करतात, त्या काहीच कोणत्याच गोष्टीचा संग्रह करत नाही। दिवसभर मन मानवेल तिकडे हिंडायचा आणि रात्री कुठेतरी विसाव घ्यायचा असा त्यांचा दिनक्रम। कुठलीही गोष्ट चांगले मानून ग्रहण करण्याची वृत्ती आपण घेण्यासारखी आहे किंवा त्यांची आसक्तीनं सांगतात। अंगी बांधून घेण्यासारखे आहेत। संसारात राहूनही निर्मोही, निर्विकार, निर्मत्सरी व्हायला हवं, त्यासाठी तपस्या चालू ठेवायला हवी। जसा काळ जाईल तसं अवघड वाटणारे सर्व उपचार अंगवळणी पडतील, मग सत्याची समतीची प्रचिती येईल, मन शांत होईल असं वाटू लागेल। तेव्हा भोवतालचे लोक अनेक उपाधींनी त्रास देण्याचा छेडण्याचा प्रयत्न करेल, तुमची मनशांती बिघडण्याचा धडपतील, पण त्यांच्याकडे कधीच लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा। आपल्या मार्गाने पुढे जात राहिला तर तुमच्या तपस्येला फळ नक्की, नाही तर ती व्यर्थ राहील। यासाठी मी हत्तीजवळ गुण घेतला आणि तो कसा की सांगतात। सामर्थ्यशील हत्ती आपल्या डोळ्यात आपला मार्ग फिरत असतो आणि झुलत झुलत प्रवास करतो, त्याच्यात तो डौल चालतील चालीतील मस्त कोणालाही हिवं वाटेल अशी असते। रस्तोरस्ती हिंडणारे कुत्री गजराज चालताना त्याच्यावर भुंकतात, त्याच्या मागे जातात, पण तो गजेंद्र आपल्याच मस्तीत भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे मुळीच लक्ष देत न देतो आणि आपली वाट चालत असतो। असंच संन्यस्त वृत्तीच्या मार्गाने जाणाऱ्या साधकानं करावं। आपल्याच परमार्थ साधनेत मस्त राहून उटाळक्या करणाऱ्या जगाकडे दुर्लक्ष करावं आणि ब्राह्म्य वाह्याच्या मस्तीत झुलावं। माते, आता एक हरणाचा गुण। हा प्राणी अतिशय चपळ आणि तितकाच भित्रा, जरा कुठे खुट्ट झालं की त्याच्या जीवनाचा आकांत हा पळणारा वाऱ्यासारखा याची गती, पण संगतीचा याला विलक्षण आवड। एरवी क्षणभरी न थांबणारी ह्याची चपळ पावलं, नादाच्या लोभानं खेळतात आणि गवत खायला विसरून संगीत ऐकायला खिळून तटस्थ उभी राहतात आणि शिकाऱ्याच्या हातात आयती सापडतात। तशी दुसरी गोष्ट, हिरवंगार गवत कोमल खाऊन खाऊन त्यांच्या घशाला शोष पडतो, तहान लागते म्हणून पाण्याच्या शोधात त्यांच्या कळपांच्या कळप बाहेर पडतो। दूरवर पाणी दिसायला लागतं की हा पळत सुटतो, तर पाणी आणखीनच दूर गेलेलं असतं। ऊर फुटेपर्यंत ही सारे धावत राहतात, पण त्यांच्या ध्यानात येते की हे मृगजळ आहे, कधीच लक्षात येत नाही, खरं पाणी येथे आपल्याला मिळणारच नाही।
तसंच जीवाच आहे. माते भ्रम झालेला जीव माया मृग होऊन पार्थिव सुखाच्या मागे धावत राहतो. सारखा सारासार विवेक त्याला राहत नाही आणि चिरंतर तहानलेल्या अवस्थेत तो राहतो. असंच होऊ नये म्हणून आपलंही तुळकून माया मृगाच्या जळात न गुंतता गुरुवर्यांपर्यंत शरण जा. कोणत्याही परिस्थितीत गुरु हाच ताळतो. जसं माशाचं जीवन पाणी तसं आपलं जीवन गुरु मानून साधना करावी. माशाला पाण्याबाहेर काढता तो घाबरा होतो, तडफडतो. माऊली गुरूंची कृपाछत्र जरा जरी दूर झाले तरी जीव असाच तडफडतो. जीवांचे आणि माशांचे गुणधर्म मला सारखेच वाटतात माते, आणि म्हणूनच मी माशालाही गुरु मानतो. जोपर्यंत मासा इतर कोणत्याही मोहरा बळी पडत नाही तोपर्यंत तो पाण्यात राहतो आणि तो पूर्णपणे सुरक्षित असतो. पण पाण्यात सोडलेल्या गळ्याच्या अन्नाला तो भुलला की त्याचं जीवन संपलंच म्हणून समजा. गळ्याचा आमिष पाहून तो त्या गळाला तोंड लावतो आणि अडकला जातो. कोळ्याच्या कजाळ्यात फेकला जातो, मृत्यूमुखी पडतो. तसंच मानवाचाही काल रूप धीवर माया लोभाचा गळ टाकून कायम बसलाच. अनेक कायकांतांचे आमिष त्या गळ्याला लावलेले असतात. ते आमिष स्वीकारतात. माशासारखीच माणसाची गत होणार म्हणून त्या भयानं ते ठरवून टाकलं की गुरुकृपेचा आश्रय होऊन कनकनांते आमिष न भूलता अतिशय न भूलता आविष्य घालवायचं. आविष्यचा नाश करणाऱ्या लोभमोहाचं दहन कामयादी विषयाचं निर्वारण कसं करायचं, या तुफान काबूत कसं ठेवायचं याचा विचार करीत फिरत असतात. मी विदेहनगरात गेलो तेव्हा तिथे मी एक चमत्कार पाहिला. आता तो मी तुला सांगतो. त्या विदेहनगरात पिंगळा नावाची एक वेश्या राहत होती. ती सुंदर होती, वागण्या बोलण्या चतुर होती, कलाविद्यात निपुण होती. देह विक्रिय असून तिनं करून तिनं अपार धन मिळवलं होतं. तिच्या सौंदर्याची चातुर्याची देशी कीर्ती पसरली होती. कितीतरी वर्ष ती हा धंदा करत होती पण तिला त्याचा कंटाळा आला नव्हता. उलट लालसा वाढतच गेली. तिच्या प्रवासात धनाचा माप राशी होते पण तिचा धंदा हा सुरूच होता. नेहमी नित्य नृत्य शृंगार करून दिव्य झळझळीत वस्त्र नेसून थरेथरेचे दागिने घालून ती प्रसादाच्या गच्चीवर बसून असे. आपल्या हसण्याच्या आणि बघण्याच्या पुरुषांना घाय करीत असे, त्यांना खुणावत असे, मेहनत करून त्यांचं मनोरंजन करीत असे आणि रतिक्रीडेसाठी उत्सुक बनवत असे. तिला काळ वेळाचं बंधन नसे. ज्यावेळी तिला वाटेल तेव्हा ती सज्जात येऊन बसत असे आणि पुरुषांची वाट पाहत असे. असेच एक दिवशी त्याला आपला सगळा सांज शृंगार करून सकाळी सकाळीच ती गच्चीवर येऊन बसली. येणाऱ्या जाणाऱ्या पाथस्थाला खुणावू लागली, मोहक हसू लागली. पुरुषाला वश करण्याची सौंदर्याची सर्व साधनं तिने वापरली पण चार प्रहर उलटून गेले तरी कोणी तिच्याकडे फिरकेना. तिच्या विभ्रमांकडं पाहिणं, तिच्या प्रसादाकडेची पाहेरी चढणं. कामातूर झालेल्या पिंगळ्याला आशा होती की तिने संध्याकाळी तरी कुणाला तरी प्राणेश्वर येईल. गात्र नतगात्र शिणलेलं असताना देखील तिनं फिरून सगळा नवा शृंगराज केला आणि परिचारकांना बोलावून अतिशय सुंदर सतेश सेज सजवायला सांगितली. आपल्या मालकिनीच्या आज्ञेप्रमाणे विविध सुगंधी फुलांनी मृदुमऊ परांच्या वस्त्रांनी त्यांची शेज तयार केली. अत्तराचे दिवे उजळले, रत्नांच्या हंड्या झुंबर पेटवली आणि अनेक सुगंधी फुलांच्या माळा गुंफून ठेवल्या. नाना प्रकारची फळं मेवे स्वर्णपात्रात भरून आसनावर ठेवली. तबगात त्रयोदशी गुणी उडे ठेवले. पीक पात्र धुवून साफ केला आणि चौरंगावर नाना प्रकारची तलम शृंगार वस्त्र आभूषण जाणून ठेवली. झोपाळाही सजवला आणि आल्या आल्या अभाग्यताचं स्वागत करण्यासाठी चौरंगही सजवला. पिंगळेनं ही सारी तयारी केली होती आणि ती मनोमन खुश झाली होती. तिची वासना अधिक प्रफुल्लित झाली पण सांज वेळी टळून गेली तरी कोणी विषयमूर्ती तिच्या दारी आलीच नाही. आरशात स्वतःचं लावण्य पाहून ती अधिक कामविवल होत होती. तिला विषय वेळ लागलं होतं पण कोणी पुरुष तिच्याकडे डुंकूनही पाहत नव्हता. रात्र तर क्षणाक्षणानं वाढत होती. शेवटी तिनं कोमल स्वरात गायला प्रारंभ केला. ते विरही गीत ऐकून प्रत्यक्ष गंधर्वही मोहित झाले. पशुपक्षी तल्लीन झाले पण त्या संगीतावर मोहित होऊन कोणीही तिच्याकडे पुरुष आला नाही. शेवटी ती चिडली संतापली पण कामज्वर कमी झाला नव्हता. आपल्या सजलेल्या शेजेवर तिने धडगण अंग टाकलं तेव्हा ती शेज तिची अंग जाळू लागलं. तिनं आपल्या गळ्यातल्या माळा तोडल्या, वस्त्र फाडली, साज शृंगार विस्कटून टाकला आणि
ती स्पंदून स्पंदून रडू लागली. दास दास तिचे समजूत काढायला धावले पण ती कुणालाच ऐकेना. तिचा शोक वाढत गेला. ती स्वतःचा धिक्कार करू लागली. किंचित विषय सुखासाठी आजवरच्या आयुष्याची आपण केवढी किंमत मोठी दिली हे तिला कळून चुकलं. एवढ्या वर्षात तिनं फक्त शरीराची चोचलीने देहाची पूजा बांधली होती. आता हातात अहोरात्र धन दौलत आणि पुरुष परपुरुषाची काया खिळवली होती. क्षणक्षणी वासना हेच दैवत सर्वश्रेष्ठ म्हणून त्याची उपासना केली होती. कुठलंही धार्मिक कृत्य हेच केलंच नव्हतं आणि कोणत्याही देवताला अनन्य भक्तीनं पुजलं नव्हतं. पण पश्चाताप तिला होत होता. ती स्वतःच्या वासनेने कामपिपसेने निर्भत्सना करत होती. स्वतःला धिक्कारत होती. अतिशय प्रखर पश्चातापानं तिची सर्व पाप जळून गेल्यासारखी झाली होती. तिने सर्व संपत्तीचा त्याग केला. विषयाला मनातून अगदी हुसकून लावलं. तिचा दिनक्रमच बदलून गेला. परमेश्वराच्या नामसंकीर्तनाच्या भजनात ती मग्न झाली. वेशा असलेली पिंगळा एखाद्या वस्तस्थ वीररागिणी सारखी झाली. तिच्या निष्ठेने तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नारायणाने तिचा उद्धार केला. माते तिनं जसा निश्चयाचा विषयाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला आणि ती विरक्त बनली, तसाच मी ही पण या विषयाचा सर्वस्वी त्याग केला आणि तिला गुरु मानलो. एकदा का लोभ मोहात जीव गुरफटला की अभिमानही त्याला येऊन भेटतो. अभिमानाबरोबर अहंकार येतो आणि मग जीव अधिकाधिक गुरुकडून जातो. मोक्ष मुक्तीची वाट त्याला कधी सापडत नाही. अशी अवस्था होऊ नये म्हणून मी टिटव्याला गुरु केलं कसं ते सांगतो. एकदा रानावनात बरेच टिटवे आकाशात संचार करत होते. बक्षाच्या शोधात गेटाय घालत होते. त्यांच्यातला एक टिटव्याला मांसाचा तुकडा दिसला. तो झटकन खाली आला आणि तो उचलला. त्याच्या चोचीत मांसाचा तुकडा इतर टिटव्यांनी मनात मत्स्वरूप उफळून आला आणि त्या सर्वांनी मिळून त्या एकट्याला हुसकवायला सुरुवात केली. त्याच्या अंगावर एक टिप सगळे तुटून पडले. त्याला टोचा मारू लागले. त्याच्या तोंडाचा तुकडा तो हिसकळून घेऊ लागले. तो टिटवा हुशार होता. विचारी केला. त्याला प्रथम समजेना की इतका वेळ थकव्यात असताना आपल्याशी गुणगोविंदाने विचारणारे आपले भाईबंध एकदम आपले वेळी कशाने झाले. ते आपल्यावर तुटून का पडले जरा विचार करतात. कारण त्याच्या लक्षात आलं त्या मासाच्या तुकड्याच्या लोभाने हा एवढा कळलोळ झाला होता. तो तुकडा त्याच्या टिवाने सोडला नसता तर त्याला प्राणालाच मुकावं लागलं असतं. म्हणून त्याने त्या तुकड्याचा मोह सोडला आणि तोंडातून तो तुकडा टाकून दिला. तो तुकडा टाकताच सर्व टिटवे त्याला सोडून एकांतात त्या मांसाच्या तुकड्यासाठी मारामारी करू लागले. एकमेकांना चोचीन रक्तबंबाळा करू लागले. जीव घेऊ लागले. अत्यंत विवेकाने अमिषाचा लोभ सोडून दिलेला टिटवा हे सारं पाहत होता. आणि आता आपण लोभाचा त्याग केला हे किती उत्तम झालं असं म्हणत होता. मानवाचं अशीच झुंज लागलेली असते. माते विषयार्थी होऊन कनकांतेच्या लोभानं मोहित होऊन प्रत्येक जण असा झुंजत राहतो. पण विषयाने लोभाचा मोहाचा त्याग करत नाही. टिटवायनं तो केला म्हणून तो माझा गुरु. आयुष्यात मानवपमान बडेजाव केल्यानं शेवटी दुःखच पत्री येतं. त्यापेक्षा निर्मम होऊन ह्या दोन्हींच्या पलीकडे जाण्याची वृत्ती जपली पाहिजे. ही निरागस निष्पाप वृत्ती लहान मुलात असते. म्हणून लहान मुलं ही माझा गुरु आहेत. आणि अभ्रक म्हणजे अज्ञान बाळ. तहान भूक लागली म्हणजे ते फक्त रडत विरवी आनंदात हसत खेळत. त्याला सर्व गोष्टी सारख्याच असतात. प्रत्येक गोष्टीचं विशेष कौतुक असतं. ती जी वस्तू हातात येईल ती तोंडात घालून बघण्याचा चाळा असतो. कोणी त्याला पालखीत झोपवतात, कोणी पाळण्यात, कोणी मंच गावत, कोणी अगदी जमिनीवर. तुम्ही त्याला कुठेही का ठेवणार. त्याला त्याचं सोयीसूतक नसतं. त्याला नाना प्रकारेनं हकारलं जातं. कोणी राजा म्हणतो, कोणी झोन्या म्हणतो, कोणी दगड्या तर कोणी धोंड्या, कोणी कारट्या. तुम्ही काय हाक मारतील त्याचं त्याला काहीच नसतं. ते आपल्या तोंडाचं बोलकं पसरून हसतच असतं. मान अपमानाचा स्पर्शही त्याला नसतो. त्याची ही वृत्ती घेण्यासारखी आहे. तरच आपला कार्य पूर्ण होईल आणि खऱ्या आयुष्याचा मार्ग गवसेल. अशा प्रकारे श्री दत्त प्रबोधन ग्रंथातील 19वा अध्याय समाप्त. सर्वांनी बोला श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांनी या आधीचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला अध्याय 19वा समजण्याआधी अध्याय 18वा ऐकावा. जेणेकरून तुम्हाला सगळ्या अध्यायांची लिंक लागेल. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ज्ञान मिळेल.